अजित पवार यांच्याकडून सर्व जिल्हाध्यक्षकांना आता गाड्या देण्यात आल्या आहे. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे, प्रत्येकाला गाडीला बांधून ठेवायचे म्हणजे हे पळून जाणार नाहीत. पळणाऱ्यांची भीती यांना खूपच आहे ना. निवडणूक जाहीर करा, मग बघूयात कोण किती पळत आहे. ते 40 काय 400 गाड्या देतील नजर ठेवण्यासाठी. निवडणूक जाहीर झाल्यावर पळून जाऊ नये म्हणून आता ते कालांतराने आमदारांना देखील गाड्या देतील. गाड्यांसोबतच दोन माणसं पण आणि ड्रायव्हर सुद्धा देतील, असा जोरदार हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केला आहे. प्रत्येक जिल्हाध्यक्षकांना आता 4-चाकी गाड्या देणार आहेत आणि त्याचं आता टेस्ट ड्राइव्ह सुद्धा करण्यासाठी बोलले. असं आहे की प्रत्येकाला गाडीला बांधून ठेवायचं म्हणजे पळून जाणार नाही. पळणाऱ्यांची भीती खूप आहे ना, कधी काय होईल सांगता येत नाही. निवडणुका जाहीर तर होऊ द्या, मग बघा पळापळ. महिंद्रा कंपनीच्या 40 अधिक गाड्या एका 40-400 घेतली. कालांतराने त्यांनी प्रत्येक आमदाराला मग गाडी देणार आहेत आणि गाडीवर बरोबर दोन माणसं पण देणार, ड्रायव्हर पण देणार आहेत. नजर ठेवावी लागेल ना, निवडणुका जाहीर झाल्यावर कोणी पळून जायला नको कुठे. सर, येणाऱ्या नवीन वर्षात जरांगे पाटील येणार आहेत मुंबईत आझाद मैदानावर आणि त्यासाठी त्यांनी सांगितलंय की मुंबईमध्ये यायची आम्हाला हौस नाही, आम्हाला गोळ्या घातल्या तरी पण चालेल, आम्हाला आरक्षण पाहिजे. आरक्षण देणार होतं नाही सरकार 24 तारखेपर्यंत. मला कशाला प्रश्न विचारतायत, ज्यांनी सांगितलेलं आरक्षण देऊ त्यांना प्रश्न विचारा ना. सरकार कुठं घोंगडं भिजवत ठेवतं आरक्षणच्या नावाने. आरक्षण मिळणारच नाही हे माहीत असून सुद्धा सरकार खेळ खेळत होतं. आणि आम्ही म्हणजे मी तरी निदान स्पष्टपणाने बोलत होतो की होणारं काम नाही, हे दिल्लीतच जाऊन होईल. आणि हे समाजाशी खेळत होते, कधी ओबीसी समाजाशी खेळत होते, कधी मराठा समाजाशी खेळत होते. पण समाजाशी खेळून समाजाला अस्वस्थ करून आपल्या बाजूला ठेवता येईल का, हा प्रयत्न सत्ताधारी करतायत आणि करतच राहतील.